नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी या उपघटकातील स्तर चारमधील काही उदाहरणं समजावून घ्यायची आहे पहिला प्रश्न इथं काही अंक दिलेले आहेत या अंकांनी तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी सहा अंकी आणि सर्वात लहान सहा अंकी संख्या यांच्यातील फरक विचारला आहे फरक म्हणजे वजाबाकी लक्षात घ्या म्हणजे आता इथं आपल्याला काम जास्त आहे पहिल्यांदा मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तयार करायची पुन्हा लहानात लहान सहा अंकी तयार करायची संख्या आणि मग त्यांची वजाबाकी म्हणजे तीन काम आहेत मग सुरुवात करूया मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तयार करायची असेल तर उतरता क्रम दिलेल्या अंकांचा म्हणजे काय येणार पहा मी अंकांचा उतरता क्रम लावतो आहे आठ सात सहा चार दोन शून्य झाली सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार आणि लहानात लहान म्हणजे त्याच्या उलटं पण उलटं जाताना एक गोंधळ होणार तो म्हणजे सुरुवात शून्यानं करता येणार नाही त्यामुळे आपल्याला शेवटच्या दोन अंकांची आदला बदल लागेल म्हणजे दोन आणि शून्याची शून्य दोन न घेता दोन शून्यच घ्यायला लागेल पुन्हा चार पुन्हा सहा पुन्हा सात आणि आठ ही झाली लहानात लहान सहाक्यात सहाकी संख्या आता वजा बाकी करूया उलटी बेरीज आठ आणि दोन दहा दहाशे शून्य हात चाला एक सात आणि आट, एक आठ आठ आणि चार बाराशे दोन हा चाला एक सहाने पाँच, एक सात सात आणि सात चौदा चौदाशे चार हा चाला एक चारने एक पाच पाच आणि एक सहा इथं सातातून शून्य गेले सात आठातून दोन गेले सहा उत्तर मिळालेलं आहे सहा लाख एकाहत्तर हजार सातशे बेचाळीस उत्तर बरोबर आहे बर दुसरा प्रश्न समजावून घेऊया कोणत्या संख्येतून बघा मी इथे एक चौकोन तयार करतो या संख्येतून किती वजा करायचे आहेत पस्तीस हजार आठशे सॉरी चारशे एकोणनव्वद वजा करायचे आहेत तर उत्तर किती आलं पाहिजे पंचवीस हजार चारशे आलं पाहिजे बघा या पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणार आहे म्हणजे साहजिकच ती पहिली संख्या मोठी पाहिजे मग काय करायला लागेल इथं दिसताना माझं उदाहरण दिसलं तरी प्रत्यक्ष तिथं बेरीज करावं लागणार कारण ती संख्या मोठी आहे या दोन्हींपेक्षा मोठी असल्यामुळे ह्या दोघांची बेरीज होणार मग बेरीज करूया आपण पस्तीस हजार चारशे एकोणनव्वदमध्ये आपल्याला पंचवीस हजार चारशे ही संख्या मिळवावी लागेल इथं आठ नऊ आहे तसंच येणार चार आणि चार आठ पाच आणि पाच दहा हा चाला एक तीन आणि तीन सहा उत्तर येणार साठ हजार आठशे एकोणनव्वद बरोबर आहे तिसरा प्रश्न पाहूया हां शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे वजाबाकीवर आधारित एका मालकाने तीन सदनिका सदनिका म्हणजे घर सत्तर लाख पस्तीस हजार शंभर रुपयास विकल्या तीन घरं विकली त्यातलं पहिलं घर विकलं पंचवीस लाख चौतीस हजार सहाशे रुपयांना दुसरं घर विकलं इथं डबल झालेलं आहे दुसरं घर विकलं आहे पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे रुपयांना आणि तिसऱ्या सदनिकेची किंमत विचारली म्हणजे तिसऱ्या घराची किंमत विचारली सोपं आहे गणित सुरुवातीला आपण कच्ची मान्य करूया आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर एकूण तिन्ही घरं विकलेली आहेत सत्तर लाख पस्तीस हजार शंभर रुपयांना त्यातील पहिल्या घराची किंमत वजा करूया ती म्हणजे पंचवीस लाख चौतीस हजार सहाशे आणि त्यातून दुसऱ्या घराची पण किंमत वजा करूया म्हणजे राहिलेली किंमत असणार ती तिसऱ्या घराची असणार म्हणजे किती पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे याचं उत्तर आपल्याला थोडक्यात काढायचं आहे की मी शाब्दिक गणिताचं पहिल्यांदा आपल्या गणितीय रूपामध्ये त्याची मान्य केली मग आता यापूर्वी आपण स बघितलेलं आहे की एका संख्येतून दोन संख्या वेगवेगळ्या वाजा करण्यापेक्षा त्यांची बेरीज केली आणि ती एकदाच वजा केली तर जास्त सोयीचं म्हणून मी आधी ह्या दोन्ही संख्यांची बेरीज करून घेतो पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे आपल्याला गती वाढवणं गरजेचं आहे नऊ आणि सहा पंधरा आठ आणि चार बारा आणि तेरा चार आणि तीन सात आणि एक आठ पंचवीस आणि पंधरा चाळीस किती आलं तर चाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे ही पहिल्या आणि दुसऱ्या घराची किंमत आहे ही दोन्ही किमती आपण तिन्ही घरांच्या एकोण किमतीतून वजा करूया म्हणजे किती सत्तर लाख पस्तीस हजार शंभरमधून पहिल्या दोन घरांची किंमत आहे चाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे ही वजा करूया दोन शून्य येणार शेवटी पाचामध्ये सहा मिळवले की अकरा येईल हाचाला एक तीन आणि चार चारात एक मिळवले की पाच आठामध्ये पाच मिळवले की तेरा तेराशे शून्य हाचाला एक नऊ आणि हे एक दहा दहाशे शून्य हातचाला एक चारने पाच पाच आणि दोन सात एकोणतीस लक्ष एक्कावन्न हजार सहाशे बरोबर आहे उत्तर चौथ्या प्रश्नाकडे जाऊया खालील वजाबाकीचे अचूक उदाहरण कोणते चार पर्याय दिल्या चारही वजाबाकी करत बसायचं नाही काही क्लुप्ते आपण समजावून घेऊया फक्त एककांचा आधी विचार करूया तीनातून तीन गेले की शून्य उत्तरात शून्य यायला पाहिजे तर दोन आले पहिला पर्याय निश्चित येणार नाही दुसरा पर्याय बघूया तीनातून तीन गेले शून्य येऊ शकतो तिसरा पर्याय नवातून दोन गेले सात येऊ शकतो चौथा पर्याय आठातून एक गेले सात येऊ शकतो म्हणजे पहिला येणार ना नाही हे हे निश्चित झालं आता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये विचार करूया आता इथं दुसऱ्या पर्याय सहाके सहाके इथं सातातून जर चार वाजा केले तर सात लाखातनं चार लाख गेले तर जवळपास तीन लाखाच्या आसपास उत्तर यायला पाहिजे पाच लाख तर निश्चितच येणार नाही चला दुसरा पर्याय पण निघून गेला तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा सहा अंकी संख्या ही पण सहा अंकी संख्या आहे म्हणजे आठ लाखातून पाच लाख गेले की तीन लाखाच्या जवळचं उत्तर यायला पाहिजे इथं पाच लाखाच्या जवळचं उत्तर आले तिसरा पर्याय पण गेला म्हणजे उत्तर येणार पर्याय क्रमांक चार मी प्रत्येक वेरजेचं वजाबाकीचं गणित सोडवत बसलो नाही मी काही छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरल्या त्याच्यावरून मी उत्तर शोधलेलं आहे पर्याय क्रमांक चार तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही वजाबाकी करून बघा पर पर्याय चारमधील हेच उत्तर येणार पुढचा प्रश्न पाहूया पाचवा नऊ हजारातून किती वजा करावेत म्हणजे सात हजार आठशे बावन्न वजा चार हजार सहा हजार पाचशे चोवीस यांच्या वजाबाकी इतके उत्तर येईल दोन प्रश्न आहेत पहिलं म्हणजे नऊ हजारातून किती वजा करावेत म्हणजे उत्तर कुणा एवढं येईल तर सात हजार आठशे बावन्न आणि सहा हजार पाचशे चोवीस यांच्या वजाबाकी इतकं उत्तर येईल मग आपल्याला आधी ही वजाबाकी करून घ्यावी लागेल ती आपण उभ्या पद्धतीनं करूया सात हजार आठशे बावन्न वजा सहा हजार पाचशे चोवीस उलटी बेरीज करायची इथं चार आहे म्हणजे आठ आणि चार बारा बाराशे दोन हा चाला एक दोन आणि एक तीन तीन आणि दोन पाच इथं पाच आहेत पाच आणि तीन आठ इथं सहा आहेत सहा आणि एक सात तेराशे अठ्ठावीस आली वजा बाकी आता नऊ हजारमधून किती वजा केलं तर तेराशे अठ्ठावीस येतील तर हे शोधण्यासाठी आपल्याला नऊ हजारमधून तेराशे अठ्ठावीस वजा करावी लागतील करूया आठ आणि दोन दहा दहा शी शून्य हा चाला एक दोन आणि एक तीन तीन आणि सात दहा दहाशे शून्य हा चाला एक तीन आणि एक चार चार आणि सहा दहा हा चाला एक एक आणि एक दोन दोन आणि सात नऊ झाले म्हणजे उत्तर येणार आहे त्या चौकोनामध्ये सात हजार सहाशे बहात्तर बघूया चेक करून बरोबर आलेलं आहे उत्तर